नमस्कार मित्रमैत्रिणीनो माझा स्वभाव आहे मन मिळावं पण मला अवतीभवती माणसे मिळतात फक्त जळावं तुम्ही जिथंही असाल शाळा कॉलेज ऑफिस जॉब तुमचं कामाचं ठिकाण राहण्याचं ठिकाण त्या ठिकाणी प्रत्येकजण तुमच्या हिताचं असेलच असं नाही काही जळावू वृत्तीचीही लोकं असतातच जळावू वृत्तीचे लोकंही मात्र विंचवासारखी असतात त्यांचा गुणधर्म ते कधीच सोडत नाहीत त्यांना तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने वागणूक द्या तरीही ते त्यांचा गुण एक दिवस तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाहीत निसर्गातील प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळी आहे पण तुमचं वेगळंपण असणं काही लोकांना कायम खटकत असतं खरं तर तेच लोक असतात त्यांच्या अंगात जडत्व नावाचा प्रकार असतो त्यांना बद्दल किंवा एखादी व्यक्ती काहीतरी विशेष आहे असं समजून घेणं त्यांच्या कुवतीच्या बाहेर असतं म्हणून तर ते कायम इतर व्यक्तींवर जळावू वृत्ती वाटचाल करत असतात तुम्ही जे काही करता ते प्रत्येकाला सांगू नका जोपर्यंत तुम्ही त्यात निपुण होत नाही तोपर्यंत तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर प्रेम झाला असेल तर ते फक्त त्या व्यक्तीला सांगा आजूबाजूच्या इतर लोकांना नका सांगू कारण तुम्ही असं करून स्वतःला तुमच्या आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीला ढवळाढवळ करण्याची संधी देत आहात बऱ्याच वेळा चांगलं नातं हे तिसऱ्या व्यक्तीमुळेच तुटत असतं त्यामुळे तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी दुसऱ्याला सांगत असाल आणि ती व्यक्ती तुमच्या हिताची असेल असं नाही ते व्यक्ती तुमच्यावर मनातून जळावृत्तीप्रमाणे वागत असते फक्त वरून ती गोड बोलून दाखवत असते की मी तुझ्याप्रती खूप प्रामाणिक आहे तुमचे आई वडील जर सोडले तर ना कोणालाही वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठं व्हावं किंवा काहीतरी वेगळं करून दाखवावं तुमचं अस्तित्व निर्माण व्हावं त्यावेळेस जे जळावृत्तीचे लोक असतात ते कायम तुम्हाला अडथळा निर्माण करत असतात तुम्ही कसे मागे याल यासाठी प्रयत्न करत असतात अशा लोकांपासून दूर राहिलेलं केव्हाही चांगलं असतं ज्यांच्या बुद्धीमध्ये जडत व असतं ना त्यांना कायम दुसऱ्याचं वेगळंपण खटकत असतं दुसऱ्यांचं नेतृत्व ती कधीही स्वीकारत नाहीत आणि स्वतःही नेतृत्व करायच्या लायक नसतात माणसांमध्ये नेहमी दुसऱ्याचं चांगलं होण्याची इच्छा नेहमी असावी त्याला प्रेरित करण्याची भावना असावी कारण ही एक सकारात्मक शक्ती असते जर तुम्ही सकारात्मक शक्ती दुसऱ्यांना दिली तर तुम्ही स्वतःही सकारात्मक होता कोणावर जळावू वृत्ती ठेवून किंवा कोणाबद्दल नकारात्मक विचार करून कोणतीही व्यक्ती आत्तापर्यंत खूप मोठ्या उंच शिखरावर पोहोचलेली नाही किंवा गेली नाही त्यामुळे कोणतेही किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीत चांगले गुण दिसत असतील तर त्याचा अवश्य गवगवा करा त्याचं कौतुक करा त्याच्या मोठेपणाचा स्वीकार करा मनातून दुसऱ्याविषयी जळाव विचार काढून टाका त्या व्यक्तीचं म्हणणं समजण्याची क्षमता अंगीकारली पाहिजे ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडून काहीतरी शिकू लागतो त्यावेळेस आपल्यात आपोआप बदल होऊ लागतो निसर्गाने प्रत्येक व्यक्तीला काहीतरी वेगळं बनवलं आहे आणि आपण त्या व्यक्तीला वेगळेपणा स्वीकारून स्वतःमध्ये बदल करता आला पाहिजे किंवा तसं करण्याचा प्रयत्नही केला पाहिजे प्रत्येक गोष्ट जर आपण स्वतः शिकायची म्हणाल तर त्याला आपलं आयुष्य कमी पडेल आयुष्यात बऱ्याच गोष्टी या दुसऱ्याकडून अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षपणे शिकायच्या असतात आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्या ठिकाणी कोणत्या व्यक्तीबद्दल जळाऊ वृत्ती न ठेवता त्या व्यक्तीबद्दल सकारात्मक प्रतिसाद देता आला पाहिजे आणि त्या व्यक्तीकडून आपणही काहीतरी शिकण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे जर तुम्ही असं शिकण्याचा प्रयत्न केला तर तुमच्याकडे जळाऊ वृत्ती राहणार नाही तुम्ही नम्र व्हाल आणि जीवनामध्ये नक्कीच प्रगती कराल एक माणूस म्हणून समाजामध्ये चांगलं जेवण जगाल तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद